कधी काळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या पंकजा मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं नाव. पण 2019 विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेकडून झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात काही काळासाठी अळगडीला गेल्या. याच दरम्यान फडणवीस आणि पंकजा मुंडेंमध्ये शीतयुद्ध असल्याच्या चर्चाही रंगल्या. कालांतराने पंकजा मुंडेंना पक्ष संघटनेच्या कामासाठी केंद्रीय पातळीवरती जबाबदाऱ्या देण्यात आल्या. पण दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंनी महाविकास आघाडीत मंत्रिपद मिळवलं आणि बीडसह महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं वजन वाढत गेलं. त्यामुळे 2024 पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा सामना रंगणार असं दिसत होतं. पण अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती असल्याने आगामी विधानसभेत धनंजय मुंडेंचे पारडे जड मानले जाते. त्यामुळे युतीमध्ये ही जागा धनंजय मुंडेंच्याच पदरी पडणार असल्याचं सांगण्यात येते. राहिला प्रश्न लोकसभेचा, तर विद्यमान खासदार प्रीतम मुंडे याच उमेदवार असण्याच्या घोषणा स्थानिक नेत्यांनी केल्या आहेत. प्रीतम मुंडेंनी लोकसभेच्या तयारीला सुरुवातही केली, त्यामुळे पंकजा मुंडे दुसऱ्या सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात असल्याच्या बातम्या काही काळासाठी प्रसारित होत होत्या. पण आता याबाबत एक ट्विस्ट तयार झाला आहे, तो म्हणजे राज्यसभा निवडणूक तोंडावरतीच असताना भाजप राज्यसभेसाठी 4 उमेदवार देण्याची शक्यता आहे. या चर्चांदरम्यानच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंची भेट झाल्याचं सांगण्यात येते. ही राज्यसभेची चाचपणी असल्याचंही बोललं जाते. पण फडणवीसांनी याबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल असं सांगितलं आहे. पंकजा मुंडे असंही राज्याच्या राजकारणात सक्रिय नाहीत. पक्ष संघटनेच्या माध्यमातून दिल्लीच्या कामात पंकजा ताई व्यस्त आहेत, त्यामुळे पंकजा मुंडेंची राज्यसभेवरती वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण एकूणच बीडचं राजकारण पाहता धनंजय मुंडे हे परळीमधून आमदार होतील तर लोकसभेसाठी प्रीतम मुंडे जातील. पण प्रश्न उरतो तो पंकजा मुंडेंचाच, त्यामुळं त्यांना एकतर सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल नाहीतर राज्यसभेवरती त्यांची वर्णी लागू शकते. याबाबत तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडेंनी राज्यसभेवरती दिल्लीत गेलं पाहिजेल का, की महाराष्ट्राच्या राजकारणातच सक्रिय झालं पाहिजेल? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.